ते पडले उद्धव ठाकरे. खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ घातली तर ताळी दिली तर येऊ दे. राज्यामध्ये एकच प्रश्न सध्या जोर धरतोय की शिवसेना कुणाची. एक साईडला शिंदे गट पूर्णपणे बाहेर पडलेला आहे, उद्या अर्थात कोर्टाचा निर्णय देखील येईल म्हणजे जे काही येईल. पण तुम्ही कसं पाहता ज्या पद्धतीने सगळे नेते बाहेर पडतायत, आदित्य ठाकरेंचे दौरे आपण बघतोय, शिंदे गटाचे आपण बघतोय, सातत्याने आरोप होत आहे त्यांच्यावर, हे गद्दार आहेत ते, असं काय कसं बघता तुम्ही शिवसेनाला कोण कुणाची आता? माझा आवडता उद्धव, नो कमेंट. आदित्य बोलले होते की मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही, आता त्यांच्यावर पक्ष वाचवायची वेळ आलेली. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? ते बोलले तेच तेच उत्तर आहे, त्यांनीच उत्तर दिला प्रश्न. म्हणजे तुम्हाला वाटतंय शिवसेना तर संपत आली? कसाही कुठचाही पक्ष संपत नसतो, तुम्ही कुठचाही पक्ष बघा तो परत करतो. त्याचे कसं असतं की बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी काढली, 50 वर्षापूर्वी काढला पक्ष आहे. खालचे जे पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात, त्यांचे अजून बाळासाहेबांवरती पक्ष आहे. त्याच्यामुळे पक्ष कुठचाही असा संपत नाही. तुम्ही कुठचाही बघा, मायावतीचा बघा, पासवानांचा बघा, मायावती त्यावेळेला निवडणूक लढणार पण नव्हते, कार्यकर्ता जपू कार्यकर्ता जपून ठेवू ना. शिवसेना त्यातून तुम्ही पण बाहेर पडले होतात, हे तुमच्या वेळेस पण घडले. मी जेव्हा बाहेर पडलो होतो तेव्हा ती सगळी उत्तरं राजसाहेबांनी दिली होती. त्याच्यामुळे जुन्या टेप काढा तुम्ही आणि बघा. दोन ठाकरे एकत्र यावं मला वाटतं. आमच्या वाटण्यापेक्षा तुम्ही निर्णय, आम्हाला वाटून आम्हाला वाटून काय फायदा, तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आता एकटे पडले उद्धव ठाकरे. खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? घातली ताळी दिली तर येऊ दे.